श्रोतो नमस्कार तंत्रज्ञानातली प्रगती ही रोज नव्यानं होतच असते आणि या तंत्रज्ञानातल्या प्रगतीची ओळख करून घेणं हे आपल्यासाठी कालसुसंगत ठरतं आणि ते तसं आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे कारण ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात त्याचा उपयोग अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातल्या वापराच्या वस्तूपासून ते अवकाशापर्यंत कुठेही होऊ शकतो आपल्याला एक उदाहरण माहीत असेल की एपीजे अब्दुल कलाम यांनी जे स्पेस टेक्नॉलॉजी जी होती त्या स्पेस टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यांनी जे दिव्यांग रुग्ण आहेत त्यांच्यासाठी जे, जे कॅलिपर्स तयार केले जातात त्या कॅलिपर्सचं वजन कित्येक पटीने कमी करण्यात यश मिळवलं होतं टेक्नॉलॉजी चा उपयोग आपण कशा पद्धतीनं करतो यामध्ये त्या टेक्नॉलॉजीचं यश अवलंबून असतं फिजिकल व्हेपर डिपॉझिशन नावाची एक टेक्नॉलॉजी आहे एक नवीन तंत्रज्ञान आहे आपण कदाचित पूर्वी पावडर कोटिंगचं नाव ऐकलं असेल आपल्या घरावरचे जे पत्रे असतात त्याला जे गॅल्वनायझेशन केलं जातं ते कदाचित त्या पद्धतीनं केलं जात असावं पण आता मी ज्या टेक्नॉलॉजीचं नाव सांगितलं ज्या तंत्रज्ञानाचं नाव सांगितलं फिजिकल व्हेपर डिपॉझिशन त्या तंत्रज्ञानाबद्दल आणि त्याला अनुषंगून इतर अनेक गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत त्यासाठी आपल्याबरोबर एका आंतरराष्ट्रीय कंपनीचे कंट्री प्रेसिडेंट चक्क आपले मराठी आहेत प्रवीण शिरसे हे त्यांचं नाव आणि एका मोठ्या कंपनीत अतिशय उच्च तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या कंपनीचे ते कंट्री हेड आहेत सर नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं स्वागत खूप खूप धन्यवाद सर मगाशी मी बोललो त्याप्रमाणे तंत्रज्ञानातली प्रगती हा एक अतिशय महत्वाचा भाग आता आपल्या रोजच्या आयुष्याचा झालेला आहे तंत्रज्ञान रोज बदलते मी मगाशी बोललो ते पावडर कोटिंग ते आपण करत असलेलं फिजिकल व्हेपर डिपॉझिशनचं तंत्रज्ञान इथपर्यंत तंत्रज्ञानाचा प्रवास झाला आहे तर या दोन्हीमधला फरक आणि या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे टप्पे थोडस आम्हाला आमच्या श्रोत्यांकरता समजावून सांगाल का शुअर शुअर पावडर कोटिंग हा जो प्रकार असतो तो फक्त बाह्य स्प्रे केला जातो आणि त्याच्यानंतर त्याला बेकिंग ओव्हन मध्ये टाकून त्याला आपण पक्क केलं पक्क केलं जातं के फिजिकल वेपर डिपोजिशन ही जी टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याला एका मेटलमधनं त्याला जसं सॉलिड लिक्विड गॅस आणि त्याच्यावरची फोर्थ स्टेट ऑफ मॅटर प्लाझ्मा प्लाझ्मा तर प्लाझ्मा मध्ये आपण ते मेटेरियल घेऊन जातो आणि तिथं इव्हॅपरेट करून जे ज्याच्यावरती हे कोटिंग करायचे त्याला निगेटिव्ह बायस दिला जातो आणि त्याच्यावरती हे डिपॉझिट केलं जातं बरं हे अतिशय पातळ असतं त्याची जाळी साधारणतः दोन ते ती तीन मायक्रॉन असती बर तुम्ही जर विचार केला तर आपली केसाची थिकनेस आहे शंभर मायक्रॉन तर मी चार दोन ते तीन मायक्रॉनची गोष्ट करतोय तर इतकं थिन कोटिंग आपण केलं त्या गोष्टींवरती केलं जातं आणि ते इतकं हार्ड असतं की तुम्ही त्याचा वेअर अँड टेअर म्हणजे गिअर बॉक्समध्ये वापरू शकता गिअरचे टूल्स बनवण्याकरता वापरू शकता आपल्या घड्याळ्यांचे पट्टे पाहिले असतील सोनेरी तुम्ही तर वरतून थोडंसं गोल्ड प्लेटिंग असतं पण आतलं जे जो सोनेरी रंग असतो तो अॅक्च्युली पीव्हीडी कोटिंग असतं बरं आणि अशा अनेक त्याचे ऍप्लिकेशन आहेत एक तर गोल्डन कलरचं आपण टायटेनियम नायट्राइड हे दोन सबस्टेनचं एकत्रित कोटिंग पाहतो किंवा आजकाल तर खूपच ऍडव्हान्स झालं अॅल्युमिनियम टायटेनियम नायट्राइड अॅल्युनियम क्रोमियम नायट्राइड आता माझ्या फॅक्टरीत मी जवळपास चोवीस ते पंचवीस वेगवेगळ्या मेटल्सचं कोटिंग करतो आम्ही आणि वेगळ्या ऍप्लिकेशनसाठी करतो बरं सर आता ही जी टेक्नॉलॉजी आहे किंवा हे जे तंत्रज्ञान आहे याचा सामान्य माणसाच्या दृष्टीनं कुठे कुठे आणि कसा उपयोग होतो कारण आपण जे आपण ज्या गोष्टी सांगतायत त्या अतिशय उच्च कोटीच्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत त्याचा सामान्य माणसाच्या जीवनात कशा पद्धतीने आणि कसा, कसा उपयोग होतो आता सामान्य माणूस आपण प्रत्येकजण कुठली मोटरसायकल फोर व्हीलर ट्रेन या सगळ्या ज्या बसेस सगळ्या गाड्या ज्या वापरतो आपण त्या गाड्यांचे जे गिअर बॉक्सेस किंवा इंजिन्स असतात किंवा त्याच्या मशिनिंग करता लागणारे सगळे जे काही टूल्स असतात तिथं सगळ्या ठिकाणी कोटिंग होतं त्याच्यानंतर आजकाल मेडिकलमध्ये आम्ही दाताचे जे आपण दात बसवताना त्याचे जे, जे स्क्रू आहेत किंवा तुमचं ऑपरेशन करताना एंडो, एंडोस्कोपिक सर्जरीचे जे, जे टूल्स असतात ते सुद्धा को, कोटिंग केलं जातात नॉर्मल सर्जिकल टूल्स असतात तर तो बॅक्टेरिया होऊ नये याच्याकरता हे अँटो मायक्रोबियल कोटिंग सुद्धा होऊ शकतात बर जवळपास सगळ्याच ठिकाणी तुम्हाला या कोटिंगचा आजकाल वापर दिसतो बर सो so, एरोप्लेनचे जे काही इंजिन्स असतात त्या इंजिन मध्ये ज्यावेळेस तुमचं सुपरसोनिक स्पीडला इंजिन फिरत असतं त्यावेळेस त्याला कुठलाही तिथं सिलिकॉन रबर किंवा कुठलाही सिलेंड टिकू शकत नाही अशा ठिकाणी आम्ही हे ॲब्रेडेबल कोटिंग्स वापरतो ज्यामुळं ते सेल्फ अलाय मेटल जरी असलं तरी सेल्फ अलायनिंग होतं कोटिंगचं आणि त्यामुळं आपण इझिली फ्लाय करू शकतो म्हणजे तंत्रज्ञानाची व्याप्ती अगदी आपल्या घरापासून ते विमानापर्यंत एवढी मोठी आहे, आहे। या पद्धतीचे जे तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये आता भविष्यामध्ये कशा प्रकारचे बदल आणखी आपल्याला अपेक्षित आहेत पूर्वी काय होतं मी ज्यावेळेस चालू केलं होतं तीस वर्षापूर्वी या कंपनीत त्यावेळेस फक्त दोनच कोटिंग्स अवेलेबल होते म्हणजे टायटेनियम प्लस नायट्राईड किंवा टायटेनियम ना प्लस कार्बोनायट्राईड असं काहीतरी होतं पण आज तुम्ही ॲल्युमिनियम क्रोमियम सिलिकॉन असे वेगवेगळे पदार्थ येत चालेत आणि त्यांचं डिपॉझिशन व्हायला सुरुवात झाली आहे सर आणि आता आजकाल नवीन नवीन मेटल्समध्ये पावडरमध्ये सुद्धा खूप रिसर्च झालेला आहे बरोबर आणि त्या आपण सगळ्या आता स्प्रे करायच्या पद्धती थोड्याशा ऍडव्हान्स होऊन ते स्प्रे करू शकतो सर आपण जे आता हे तंत्रज्ञान विकसित करत आहात किंवा केलं आहे याच्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर किती प्रमाणात होतो जे नवीन जे कोटिंग्ज आहे ते सगळे नॅनो टेक्नॉलॉजीवरतीच बेस्ड आहेत बर कारण त्याचे जे काही आपण डिपॉझिशन म्हणतो तर ते सगळे नॅनो क्रिस्टलाइन डिपॉझिशन असतात सर या नवीन टेक्नॉलॉजीमुळे जे इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट पूर्वी जसे तयार व्हायचे हो आता जे तयार होतात त्याच्यामध्ये कॉस्ट कटिंग किंवा त्याची किंमत कमी झाली आहे का आपल्या तंत्रज्ञानामुळे कुठलीही कंपनी एक गेअर तयार करायची हां आणि त्या गेअर तयार करण्यासाठी एक हॉब नावाचं त्याला एक टूल लागतं तर त्यावेळेस कटिंग करायचे त्यावेळेस एक, एक गिअर बनायला कमीत कमी चार, चार ते साडेचार मिनिटं लागायचे बरं ते जर ज्यावेळेस आपण कोटिंग करतो आणि आता नवीन टेक्नॉलॉजी जे कोटिंग को, देतो आपण तर त्याच गिअरची मॅन्युफॅक्चरिंग टाइम दोन सेकंदावरती आलाय चार मिनिटांपासून दोन सेकंद बरं प्लस त्याची जी प्रोडक्टिव्हिटी आहे म्हणजे पूर्वी फक्त तुम्ही पन्नास जॉब करू शकत होते आता तेच जॉब पाच हजार जॉब करू शकतात तर कॉस्ट प्रचंड आपल्याला सेव्ह करता येते हे सगळ्यात महत्वाचं नाही आता हे एवढं महागडं कोटिंग कोण वापरणार दुसरं म्हणजे वेस्ट मटेरियल वेस्टेज हा सगळ्यात मोठा आणि मेटल काय तुम्हाला तुम्ही तयार करत नाही ते नॅचरली पण येतं तर ती वेस्ट सगळ्यात महत्वाची असते आता नवीन टेक्नॉलॉजीने आम्ही काय करतो की ड्राय कटिंग सुद्धा करतो तर आपल्याला जे ऑइल कुलंट्स जे लागत होते कटिंग करण्याकरता कारण उष्णता खूप उष्णता खूप ते आता कोटिंगमुळे अजिबात लागत नाही त्यामुळे तुम्ही ते ऑइल पण सेव्ह करू शकता त्याच्यामुळे पोल्युशन कमी होतं आता एक साधं उदाहरण घेतलं आपण मोटरसायकलचं तरी त्याच्यामध्ये आपल्याला ऑइल टाकावं लागतं कारण इंजिनचं जे घर्षण असतं त्याच्यामुळे निर्माण होणारी उष्णता वेअर टिअर इंजिनची होणं या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी यामुळे कमी होतात एकदम कमी होतात मग उष्णता जी निर्माण होते त्याचं कोटिंग थे, थे थे ते उष्णता जी असते ती त्या पार्ट आणि त्याच्यामध्ये एज अ बॅरियर ऍक्ट करतं कोटिंग त्यामुळे ते उष्णता होऊन जाते बरोबर बर. <laughs> सर हा अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की याच्यामुळे कॉस्ट सेव्हिंग हा एक खूप मोठा भाग यामध्ये निर्माण झालाय आता सर थोडस वैयक्तिक विचारतो की आपण आज एका मोठ्या कंपनीचे कंट्री हेड आहात तरी स्पर्धा ही असणारच तर या स्पर्धेचा ताण येत नाही का आपल्यावर आता ताण तर येतोच पण तुम्ही स्वतःला नेहमी जर अपग्रेड करत राहिला तर हा ताण तुम्हाला कमी करता येतो सर आता एक आपल्या देशाच्या दृष्टीने एक प्रश्न विचारतो की आता सध्या भारताला तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण करण्यासाठी आपल्या पंतप्रधानांनी मेक इन इंडियाचा नारा दिलाय या मेक इन इंडियामुळे तर त्या दृष्टीनं म्हणजे आपण भारताला भविष्यात कसं पाहता खूपच उज्ज्वल भविष्य आहे आपलं आणि आमच्या दृष्टीने आता ही जरी एक युरोपियन मल्टीनॅशनल असली स्विस मल्टीनॅशनल असली तरीसुद्धा आम्ही जे काय करतो ते सगळं पूर्णपणे भारतातच वापरतो बरं त्यामुळे आम्ही आमचं जर कंपनीचंच भवितव्य बघितलं तर पुढचे दहा वर्ष आम्हाला काहीच चिंता नाही इतका आमच्याकडं पुढे व्यवसाय दिसतोय ज्या गोष्टी पूर्वी बाहेरनं इम्पोर्ट व्हायच्या त्या आता आपल्या इथं बनायला लागल्यात आणि त्याच्याकरता लागणारं तंत्रज्ञान ते लोकली अवेलेबल व्हायला लागलं इकोसिस्टमच्या दृष्टीने खूपच उज्ज्वल आहे आणि पुढचे दहा वर्ष तरी आम्हाला खूपच चांगले ऑपॉर्च्युनिटीज दिसत आहेत पुढं सर सगळ्याच तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही गोष्ट खूप महत्वाची ठरत चालली आहे आपण ज्या तंत्रज्ञानात काम करतात तंत्रज्ञानावर काम करत आहात त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव किती आहे अतिशय उपयोगाचा आहे कारण अफोर्डेबल प्रॉडक्ट आणण्याकरिता तुमची एफिशियन्सी इम्प्रूव्ह करणं खूपच गरजेचं आहे या दोन्ही गोष्टी करण्याकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्सशिवाय ह्या पॉसिबल नाहीयेत आणि त्याचे फायदेही तुम्हाला uh, सांगतो की पूर्वी एखादी जर लोडिंगची जी जी बॅच असते त्याला तीन तास लागायचे तर आता फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे तीच गोष्ट आम्ही पंधरा ते वीस मिनिटात करू शकतो तंत्रज्ञान आल्यामुळे बरेचसे जॉब आता आउटडेटेड झाले तर हा जो बदल आहे तंत्रज्ञानामुळे रोजगारांच्या संधीवर होणारा परिणाम तर आपल्याला काय वाटतं भारतामध्ये तंत्रज्ञानाची वाढ जसजशी होत जाईल तसतशी आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात बेकारी वाढत जाईल की कमी होत जाईल आणि जर वाढायची नसेल तर आजच्या तरुण पिढीने कुठल्या गोष्टी शिकाव्यात भारताची आता स्थिती पाहिली तर एका बाजूला तुम्हाला खूप बेरोजगार लोक दिसतील पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही इंडस्ट्री किंवा अनेक ठिकाणी पाहता तर स्किल्ड मॅनपॉवरचा अभाव आहे या दोन्ही गोष्टी गोष्टी जर साधायच्या असतील तर तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट फार गरजेचं आहे आणि तरुणांनी पुढची जी येणारी जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा थोडासा अभ्यास करून त्या बाजूला जाणं अतिशय गरजेचं आहे तर आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही ज्ञान प्रबोधिनी बरोबर काम करून आम्ही सोमाटने फाटाचे इथे एक स्किल सेंटर बांधलंय आता ही जे शेतकऱ्यांची मुलं असतात त्यांना अर्ध्या शाळा सोडलेली असते किंवा पुढे त्यांना जॉब नसतो आजूबाजूला इंडस्ट्री खूप आहे पण मग त्यांना नोकऱ्या नाहीत मग अशा मुलांसाठी आम्ही एक स्किल डेव्हलपमेंट चालू केलं जिथं प्रॉपरली मशीन पेंटिंग किंवा फायबर ऑप्टिक्स रिपेअर त्याचं आम्ही त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांना आजूबाजूच्या याच्यामध्ये जॉब मिळायला लागले असंच आम्ही आता एक नवीन आमचं स्विस इंडो स्विस टेक्नॉलॉजी सेंटर आहे येते तिथं आम्ही आता इलेक्ट्रॉनिक्स प्लस मेकॅनिकल अशा मेकाट्रॉनिक्स सारखा कोर्स आम्ही चालू केला की आता आजकाल वेगळा इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि वेगळा मेकॅनिकल इंजिनियर असं काही राहिलं नाही त्यामुळे एकाच माणसाला अनेक जॉब करावं लागतात बरोबर आणि मल्टीटास्किंग आणि आताचे जे आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर वगैरे असतात त्यांना हायड्रॉलिक्सचं नॉलेज त्यांना बाकीचे नॉलेज असं देऊन त्यांना मल्टीस्किलिंग आणि मल्टीटास्किंग करावं लागतं आता नवीन इलेक्ट्रॉनिक्स किंवा वेफर फॅप किंवा तुमचं हे सगळं जे येतं सेमी कंडक्टर जे काय आपल्याला पुढं करायचं बरोबर तर त्याचाही पुढं भवितव्य चांगलं आहे एरोस्पेस आजकाल आपल्याकडे खूप यायला लागले तर त्या टेक्नॉलॉजीमध्ये नवीन मुलांनी यावं सर आता एक पुन्हा एक वैयक्तिक प्रश्न विचारतो की आज वीस किंवा पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा पंचवीस तीस वर्षापूर्वी जेव्हा नवीन इंजिनियर झाला असाल तर त्यावेळेसचं जे तंत्रज्ञान होतं ते तुम्ही शिकलात आणि तिथून ते आज तुम्ही जी प्रगती केली त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं केली आता तुम्हाला खरं सांगायचं झालं तर मी जे शिकलो माझं इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यास हा वॉल वॉल ट्यूब वरती झाला मी त्यावेळेस वॉल ट्यूब्स होते त्यावेळेस मी ट्रायोड डायोड या गोष्टी शिकलो पण मी जसा जॉबला लागलो ला ला त्याच्यानंतर ट्रान्सिस्टर्स हे सगळे गोष्टी आयसीज आणि सगळं आलं पुढं तर त्याचा अभ्यास करत करतच आम्हाला पुढे यावं लागलं ला। आणि मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर जरी असलो तरी मला पुढं मेकॅनिकलचा अभ्यास करावा लागला सगळ्या ऑटोमोटिव ऑटोमोबाईलचा अभ्यास करावा लागला आणि त्या ते शिकता शिकता मग तुम्ही प्रगती करत गेला।, गेला तर ह्या गोष्टींचं जर तुम्ही स्वतः शिकले नाही तर मग अशक्य आहे की ते कंट्रोल करणं तर मी काही वर्ष इलेक्ट्रॉनिक्समध्ये केलं सुरुवातीचे पण नंतर मग जसं इंडस्ट्री वाढत गेली अडॅप्टेशन वाढत गेलं तसं मलाही अडॅप्ट करत करत जावं लागलं आणि पुढचे मी जवळपास पंधरा वर्ष मी टेक्नॉलॉजीमध्ये काम करत होतो मॅनेजमेंटमध्ये यायच्या अगोदर मग प्रत्येक वेळेस तुम्ही रोज काहीतरी नवीन शिकायचं हा हा एकच ते द्यासायचा थोडक्यात आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगण्यासारखी हीच एक गोष्ट आहे की कॉलेजमधलं शिक्षण तुम्हाला एक पाय पुढे टाकायला शिकवते पण प्रवास जो पुढचा शंभर दोनशे पावलाचा करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक पाऊल जे आहे ते तुमचं तुम्हालाच उचलायचं आहे आणि त्या प्रत्येक पावलावर तुम्हाला नवीन काहीतरी शिकलं पाहिजे तरच तुम त्याच्याशिवाय तरण उपाय नाही तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये किंवा इंजिनिअरिंगला किंवा जे काही शिकता ते तुमचं फाऊंडेशन झालं बरोबर पण त्या फाऊंडेशनच्या वरती पुढे इमारत कशी बांधायची हे तुमच्या हातात आहे त्याचं अडॅप्टेशन केलं नाही तर पुढे जाणं अवघडे बरोबर आहे आणि मुख्य म्हणजे एक काळ असा होता की कि तुम्ही किंवा मी आपण ज्या वेळेस शिकत होतो त्यावेळेस कॉम्प्युटरचा सी सुद्धा आपल्याला माहीत नव्हता त्यामुळे कॉम्प्युटर हा भाग आयुष्यात तुमच्या कधी आला आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे कसं केलं कॉम्प्युटर मला कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला मला से लँग्वेज शिकवली पण ते काय लॅबोरेटरीमध्ये एकच कम्प्युटर होता त्याच्यावरती आम्ही सगळ्यांनी शिकलो मी ज्यावेळेस जॉबला लागल्यानंतर तिसऱ्या वर्षी आमच्या इथं खरं कम्प्युटर लॅब सेटअप झाली बेसिक लँग्वेजेस होत्या जसं आलं तसं अॅडप्ट करत गेलो आणि शिकत, शिकत गेलो गेल। गेल। कॉम्प्युटरमुळे इंटरनेटमुळे आजकाल शिकता येण्याच्या संधी खूप वाढल्यात कारण कॉम्प्युटरवर अनेक गोष्टी उपलब्ध आहेत तुम्ही जगाशी जोडल्या गेलात एकदा तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही शिकू शकता पूर्वी म्हणजे स्वतःचा गुरु स्वतःलाच व्हावं लागायचं त्याच्यापेक्षा आजचं शिक्षण किंवा आज नवीन शिकणं सोपं झालंय त्यामुळे याचा फायदा आजच्या तरुणांनी नक्की करून घ्यावा सर आज आपण एक फील्ड चेंज केलंय की तुम्ही टेक्नॉलॉजीमधून व्यवस्थापनात आलात तर व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम करत असताना आपण अनेक देशांमध्ये दे काम केलंय कमीत कमी पाच ते सहा देशांमध्ये दे नक्की काम केलंय तर व्यवस्थापनाचा जो अनुभव आहे व्यवस्थापनाचे जे चॅलेंज आहेत किंवा आव्हानं आहेत ती वेगवेगळ्या देशात कशा पद्धतीची होती आणि त्या सगळ्यांपेक्षा आपल्या देशातलं आव्हान कसं वेगळं आहे ते थोडंसं सांगाल सुरुवातीला मी ऍज अ ट्रेनर म्हणून काम केलं बरं त्यामुळे मी ट्रेनिंग करण्याकरता अनेक देश फिरलो जपान कोरिया त्यावेळेस म्हणजे कसं असतं की टेक्नॉलॉजी देणं आणि लोकांशी बोलणं हा एक वेगळा भाग होता पण ज्यावेळेस व्यवस्थापन करायला तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला तिथल्या त्यांच्या ज्या काही लोकल कल्चर आहे सण वार थोडंसं त्यांचे बिहेवियर्स हे सगळं अॅडॅप्ट अड़ा करावं लागतं बरोबर आणि त्याशिवाय तुम्ही, तुम्ही व्यवस्थापन करू शकत नाही जसं मी आता मलेशियात गेलो तर मलेशियाचे जरी ती इंडियाच्या फार जवळ असलेली कंट्री आहे बरेचसे सण वार आपल्यासारखेच आहेत तरी सुद्धा वेगळी आहे पद्धत तर ती तुम्हाला त्यांच्या पद्धतीने तें, ते जगावं लागतं तुम्ही त्यांच्याकडे गेलेलं आहात त्यामुळे पहिलं ते आपल्या डोक्यात समजून घ्यावं लागतं की तुम्ही त्यांच्या देशात आहात आणि मग त्या गोष्टी अडप्ट करून त्यांच्या सवयीला अनुषंगून तुम्ही त्यांना बरोबर कसं घेऊन जाता येईल हे तुमचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो पहिला आणि मग तुम्ही त्यांच्या बरोबर त्यांना बरोबर घेऊन जाऊ शकता तर असं प्रत्येक देशाचे आपापले सवयी आणि आपापले सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्हाला ते अडॅप्ट करावं लागतं बरं आणि नवीन नवीन शिकत जाऊन शिकत लागतं सर व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये जपानी व्यवस्थापनाचा बराच बोलवाला आहे आपण जपानमध्ये काम केलं जपानी संकल्पना आहेत कायझेन असेल किंवा एस असेल किंवा त्यांची जी टोटल क्वालिटी मॅनेजमेंटची कन्सेप्ट आहे संपूर्ण व्यवस्थापनाची तर ती म्हणजे सगळ्या जगाच्या दृष्टीनं कितपत उपयोगी ठरते किंवा ती सगळीकडे अप्लिकेबल होऊ शकते का आता तुम्ही फाईव्ह इयर्स घेताल कायझन घेताल किंवा जे काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आता इंडस्ट्रीमध्ये तर रुळ झालेल्या आहेत तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जपानचं जे अनुकरण करायचं असते ते म्हणजे डिसिप्लिन बर अतिशय शिस्तबद्ध लोक आहेत ती आणि तुम्ही एखादी गोष्ट जर सांगितली आणि त्याचं जर एकदा तुम्ही प्रोसेस लिहिली की ते न शॉर्टकट घेता ती फॉलो करतात बरं हे सगळ्यात महत्वाचं आहे दुसरं त्यांचं स्वच्छता प्रियता अतिशय स्वच्छ सगळ्या गोष्टी त्यांना खूप स्वच्छ लागतात तुम्ही जर रस्त्यावरती जरी गेला तरी सगळीकडे अतिशय स्वच्छता त्यांची असते ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात जपानीच्या याच्यात पण तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी खूपच अॅडव्हान्समेंट केले म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील सो आम्ही खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या म्हणजे जॅपनीज आपण अडॅप्ट करतो पण आजकाल काय झाले की भारतात तरी खूप चांगल्या पद्धतीने सगळं आपण बघतो की आपलेही काही गोष्टी त्याच्यात आपण वापरतो पुढच्या स्टेप व्हिज्युअल मॅनेजमेंट वगैरे सगळ्या ज्या फाय वेजच्या पुढे जाऊन केल्या जातात त्याही सुद्धा भारतात खूप आता चांगल्या पद्धतीने केल्या जातात अच्छा भारतीय दृष्ट्या जर का आपण पाहिलं तर एक व्यवस्थापक म्हणून भारतामध्ये काय आव्हान वाटतात आपल्याला भारतात अनेक आव्हानं आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचं आव्हान अजून खूप आहे दुसरं तुम्हाला सांगतो स्किल, 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 स्किल मॅनपॉवर लोकांची मेंटॅलिटी चेंज करणं पूर्वी ज्यावेळेस मी चालू केलं तर तीस वर्षापूर्वी आजच्यात खूप फरक पडलाय नाही असं नाही पण अजूनही खूप सारे बदल आणणं फार गरजेचं आहे एक्सटर्नल म्हणजे तुमचे जे कॉर्पोरेट वर्ल्डच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत गव्हर्नमेंट प्रोसेस आहेत तिथेही खूप बदल अजून करणं गरजेचं आहे बरोबर मी आता प्रत्येक नावं घेत नाही पण ब्युरोक्रेसी अजूनही खूप तुम्हाला इंडस्ट्रीला हॅम्पर करते त्याच्यात बदल करणं फार गरजेचं आहे आपण चीनमध्ये सुद्धा काम केलंय तर चीनमध्ये ब्युरोक्रसी आहे पण इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अतिशय फास्ट होते तर आज लोकसंख्येच्या दृष्टीनं पाहिलं तर आपल्या तुल्यबळच देश आहे पण त्यांची इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आपल्यापेक्षा जास्त गतीने होते आपली आता आपल्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटनी गती पकडली पण आपण त्यांच्या तुल्यबळ अजून झालो नाहीये तर याच्या मागची कारण आपण कशी सांगाल व्यावहारिकदृष्ट्या जर तुम्ही म्हटलं तर जसं मी सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर फार महत्वाचं तेथं कारण तुम्ही तुम्हाला जर प्रगती फास्ट करायची असेल तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या असतात आता पॉवरची अवेलेबिलिटी म्हणजे पाणी अनइंटरप्टेड पॉवर अनइंटरप्टेड पॉवर किंवा आता ठीक आहे आता गेले दोन तीन वर्ष चायनामध्ये प्रॉब्लेम्स आहेत पण पूर्वी ज्यावेळेस आम्ही इंडस्ट्री चालू केली त्यावेळेस तिथल्या लोकल गव्हर्नमेंटनी आम्हाला खूप सपोर्ट केला जसं हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्याकरिता मटेरियल अवेलेबिलिटी खूप लवकर व्हायची इंडस्ट्रीसाठी प्रो असे त्यांचे पूर्वी रुल्स uh, होते त्यामुळे तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीला गेलं तर ते सिंगल विंडो मध्ये ते तुम्हाला अप्रुव्हल द्यायचे असं वाचण्यात आलं होतं माझ्या की चोवीस तासाच्या आतमध्ये सगळ्या परमिशन घेऊन तुम्ही पंचवीसाव्या तासाला इंडस्ट्री सुरू करू शकू असं हे पंधरा वर्षापूर्वी तर पिक्चर होतं जेव्हा आम्ही चालू केलं चायनामध्ये आणि इव्हन मनुष्यबळ वगैरे त्यांची तयारी असते की कुठे येऊन कधी कितीही काम करायची तुम्हा, तुम्हाला तुम्हाला लोक येऊन प्लांट मध्ये राहून सुद्धा काम करायची त्यांची तयारी असते बरं तर ती गोष्ट अजून आपल्या इथं तशीच झालेली नाहीये म्हणजे फोर्सफुल डिव्होशन म्हणा किंवा कसंही म्हणा पण आहे हां आहे, आहे ते त्याचे प्रोज आणि कॉन्स त्याचे फायदे तोटे सगळं आहेच आहे त्याच्यात आपण जायला नको पण चायनाने ज्यावेळेस इंडस्ट्रीला पुश केलं त्यावेळेस तर्फे त्यांनी खूपच फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या ओके ठीक आहे तुम्ही आज व्यवस्थापनामध्ये आहात एक व्यवस्थापक म्हणून एखाद्या माणसाला नोकरीला ठेवताना तुम्ही त्याच्यामधल्या कोणकोणत्या गोष्टी बघता माझ्याकरता कुठल्याही माणसाची पहिली म्हणजे प्रामाणिकता खूप महत्वाची असते बरोबर ऑने आणि ऑनेस्टी दुसरी त्याचे शिकण्याची तयारी दॅट इज वी कॉल इड अॅटिट्यूड बरोबर त्या माणसाचा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असेल तर तो आता काय करतो याच्यापेक्षा तो, तो काय करू शकतो याच्यावरती आम्ही फार भर बर देतो बरोबर ऑब्व्हियसली बेसिक क्वालिफिकेशन आणि त्या जॉब रिलेटेड गोष्टी ह्या महत्वाच्या ठरतातच त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा माझ्याकरता ऑनेस्टी इंटिग्रिटी आणि अॅटिट्यूड ह्या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत बरोबर आपल्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला असं कधी वाटतंय का की आपल्याला नशिबाची साथ किंवा नशीब या गोष्टीवर तुमचा कितपत विश्वास नशीब तर महत्वाचं आहेच म्हणजे मी मला असं वाटतं की पन्नास टक्के भाग नशिबाचा असतोच पण त्याचबरोबर तुमची मेहनत करायची तयारी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद सुद्धा याला फार कारणीभूत ठरतात आणि तुम्हाला चांगले लोक भेटणं आ, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देणारे बॉसेस भेटणं वेळोवेळी काहीतरी नवीन शिकायला शी, शी, मिळणं गुरु मिळणं या सगळ्या गोष्टी गो पण त्यात असतात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची शिकायची तयारी आणि तुमची पुढे जायची तयारी असणं विथ अ पॉझिटिव्ह अॅटिट्यूड हे फार महत्वाचं आहे सर या सगळ्यापर्यंतच्या तुमच्या प्रवासामधला खूप आठवण येत राहिलेला असा एखादा प्रसंग तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी सांगू शकाल ज्यांनी तुमच्या आयुष्यावर खूप प्रभाव टाकला आता ज्या कंपनीत मी सुरुवातीला काम करायला सुरुवात केली मी अतिशय ज्युनियर लेवलला चालू केलं एज अ ज्युनियर इंजिनियर पण त्यावेळेसचे जे मॅनेजिंग डायरेक्टर होते ते एकवीस माणूस होता त्याचं नाव टोनी तर ज्यावेळेस मी स्वित्झर्लंडला पहिल्यांदा गेलो तर मी ज्यावेळेस मी पहिल्यांदाच गेलो आणि आता या नवीन देशात आपल्याला कसं काय हे करावं लागेल कसं पुढे जायचं याचे काही कल्पना नसताना ज्यावेळेस मी एअरपोर्टवरती गेलो तर मी पाहिलं की तो टोनी तो जो आमचे एमडी होते त्यावेळेस ते मला रिसिव्ह करायला एअरपोर्टवरती आले होते अच्छा तर मला खूप हे झालं की अरे मी एक ज्युनियर इंजिनियर या कंपनीत आणि हा या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर तो मला स्वतः रिसिव्ह करायला आला तर आणि मग त्यांनी घेऊन मला हॉटेलमध्ये सोडलं माझी सगळी व्यवस्था आहे का नाही सगळं बघितलं ह्या गोष्टीचा माझ्यावरती खूप प्रभाव पडला म्हणजे जी अजूनही माझ्या आठवणीत आहे की माझा तो पहिला प्रवास आणि समोर त्या त्या माणसाला मी पाहिलं तर त्याच वेळेस ठरवलं की हा या कंपनीचं कल्चर काय आणि त्याच्यामुळं मी आज जवळपास एकोणतीस वर्ष एकाच कंपनीत आहे तर आणि त्यांनी शिकवलंय की माणसाला पहिलं म्हणजे त्याचा रिस्पेक्ट आणि दुसरं म्हणजे हाऊ टू रिअली गिव्ह यम लव्ह त्यांनी असं नव्हतं की ते एक प्रोफेशनल म्हणून होते बट युज टू लव पीपल म्हणजे लोकांचे लोकांबद्दल त्यांना खूप हे होतं तर ते मी त्यांच्याकडनं शिकलं आणि हा प्रसंग माझ्या लक्षात राहिला बरोबर आणि हा जो प्रसंग आहे हा आपल्या भारतीय संस्कृतीमधून गेलेल्या माणसाला नक्कीच जवळचा वाटणारा प्रसंग होता आणि आपल्या घरी सुद्धा साधारणपणे मराठी माणसाच्या घरी जे संस्कार होतात त्या संस्काराशी मिळताजुळताच हा प्रसंग होता त्यामुळे तो जास्त लक्षात राहिला असणार सर आजची जी तरुण पिढी आहे त्या पिढीसाठी तुम्ही काय सांगाल की म्हणजे आज जॉबसाठी जॉब सिकर्स आहेत शिकणारे विद्यार्थी आहेत किंवा नव्याने नोकरीला लागलेले आपले तरुण मित्र आहेत त्या सगळ्यांसाठी तुम्ही काय सांगाल आजचा सा काळ जो आहे तो खरं पाहिलं तर नवीन तरुण पिढीसाठी खूपच चांगला काळ आहे ये आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकरता खूपच ऑपॉर्च्युनिटीज ओपन होणार आहेत गरज आहे फक्त की त्यांची शिकण्याची तयारी वेगवेगळ्या फील्डमध्ये जाऊन अडॅप्ट करण्याची तयारी आणि दुसरं म्हणजे प्रामाणिकपणा हा पण तितकाच गरजेचा आहे की आजकाल आपल्याला शॉर्टकट घ्यायची फार सवय असते म्हणजे लवकरात लवकर आपण कुठेतरी पोचायचा प्रयत्न करतो तर ते न करता जर तुम्ही शॉर्टकट न घेता पूर्ण डेडिकेशननी जर तुम्ही पुढे गेलात तर तुमच्या प्रगतीला कोणीही थांबू शकत नाही हे मी त्यांना नक्की नक्कीच कन्सिस्टन्सी महत्वाची कन्सिस्टन्सी महत्वाची आणि बरोबर हार्डवर्क पण महत्वाचं आहे बरोबर सर तुम्ही तुमच्या स्वतःच्या उदाहरणाने हे सगळं सिद्ध केलंय त्यामुळे तुमच्या बोलण्याचा परिणाम नक्कीच आपल्या श्रोत्यांवर होईल अशी आशा करतो आपण आकाशवाणीला ही जी मुलाखत दिली त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे नमस्कार धन्यवाद